कृष्णाजी सोनावणे यांच्या जन्मशताब्दी निमित्त कुडपण येथे कवी संमेलन उत्साहात साजरे. महावीर चक्राने सन्मानित सुभेदार कृष्णाजी सोनावणे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून 14 नोव्हेंबर रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेकडून कुडपण येथील सुभेदार वाडा येथे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनात मोठ्या उत्साहात सर्व कवींनी सहभाग घेतला होता. सर्वप्रथम सुभेदार सोनावणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. या कवी संमेलनाचे अध्यक्ष साहित्यप्रेमी महादेव घरत हे होते. तर कवी संमेलनाचे व्यवस्थापक महावीर चक्र कृष्णाजी सोनावणे चॅरिटी ट्रस्ट कडून करण्यात आले होते. यावेळी प्राध्यापक एल बी पाटील, अवी जंगम, संजय होळकर, मिलिंद खार पाटील, मका म्हात्रे, शीतल मालुसरे, मंदाकिनी हांडे, शारदा खार पाटील, शीला भगत आदी कवींनी कविता सादर केल्या. येथे लागते पावसाची संततधार, कुडपणची हवा गार गार, येथे लागते पावसाची संततधार. कृष्णाजी सोनावणे यांनी उडवून बार, कृष्णाजी सोनावणे यांनी उडवून बार, तिला पाकिस्तानी सैन्याला मार, तिला पाकिस्तानी सैन्याला मार. निसर्गाने नटलेल्या गावाची झाडिया माती, झाडिया माती, झाडिया माती. शिखराहूनही उंच माझा जवान, हिमालयाच्या शिखराहूनही उंच माझा जवान, देशासाठी प्राण देतो तोच खरा महान, माझा वीराचा अभिमान, मला माझ्या जवानाचा अभिमान, मला माझ्या सोनावणेचा अभिमान, मला माझ्या सोनावणेचा अभिमान. जमलेल्या समस्त साहित्य प्रेमींनी जोरदार डाया वाजून कवितांना दाद दिली. अतिशय चांगलं ठिकाण, ज्या ठिकाणी आज वीरांची या ठिकाणी भूमी आहे, मेजर कृष्णाजी सयाजी सोनावणे यांच्या या भूमीमध्ये आज पाय ठेवल्यावर खरोखरच मन प्रसन्न झाले. आणि या कुडपण जे ऐतिहासिक गाव आहे त्याचप्रमाणे निसर्गरम्य ठिकाण आणि या कविसंमेलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आज आम्हाला येण्याचा योग आला, त्याचे खरोखर सर्व श्रेय आम्ही मिलिंद खारपाटीला देतो. आणि आज या ठिकाणी जो कविसंमेलन झाला त्याच्यामध्ये चांगले कवी जे कविवारी आहे त्यांनी चांगल्या कविता सादर केल्या आणि जाताना आज मन प्रसन्न होत आहे. नक्कीच या ठिकाणी वारावर येण्यासाठी आपण सर्व आमची टीम किंवा आपण कुडपणबद्दल आणखी बऱ्याच गोष्टी आपल्या सर्व जे संबंधित लोक आहेत त्यांना मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करीन. आणि कुडपणला देखील अतिशय चांगलं महत्त्व प्राप्त झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण आपल्या संपूर्ण संस्थेच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत. त्यावेळी आम्ही तिथे कवी सम्मेलनासाठी गेलो. गावातील सगळे ग्रामस्थ उपस्थित होते, कवीगण होते, कवी होते, साहित्यिक होते आणि त्याचप्रमाणे खेळाडू होते. आणि एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालं आणि त्यावेळी ज्यावेळी तिथे कविता सुरू झाल्या त्या सगळ्या कवितांनी एक उंचीवर नेणारं कविसंमेलन सादर केलं. शौर्यानं भरलेलं कविसंमेलन होतं ते आणि प्रत्येक कविता एक रंगत वेगळी देत होती, वेगळा आनंद देत होती आणि वेगळी लय निर्माण करून जात होती. आणि तो आनंद आम्ही सगळ्यांनी घेतला, कवींनी कविता गाताना घेतला आणि काही ऐकणाऱ्याने कविता ऐकून घेतला आणि तोच आनंद आता आम्ही घेऊन जाणार आहोत. कुडपण हे प्रत्येकानं बघावं असं ठिकाण आहे आणि कुडपणचा आनंद घ्या आणि त्या शौर्यशाली ठिकाणा फक्त तुम्ही स्पर्श करून या. आपण ही कुडपणची माती आणि सोनावणे सरांचं जे मेजर सोनावणे होते त्यांचे शौर्य आपल्याला माती राहील किंवा आपल्याला मिळेल अशा प्रकारची जाणीव ठेवूया. तीच प्रेरणा आपण घेऊन आपली पुढचं आयुष्य जगूया. एवढं बोलून माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराज. सर्वांना माझा नमस्कार. आजचं कवी संमेलन आम्हाला खूप आवडलं आणि आम्ही आशा करू की असेच प्रोग्राम हे छोटे छोटे प्रोग्राम जे आहेत त्या छोट्याशा भूमीवर सारखे होत राहावे, कारण लोकांना एक समजलं पाहिजे कुडपण गाव काय आहे, कोणाचं आहे. तसे कवी संमेलन की अजून छोटे काही प्रोग्राम आहेत ते सारखे सारखे होत राहत अशी माझी नम्र विनंती. निश्चितपणाने सांगावासा अभिमान वाटतो की या निसर्गाच्या धरारमध्ये कुडपण हे निसर्गरम्य रटलेलं आणि नरवीरांच्या शूरवीरांच्या भूमीमध्ये आपले आजचे ज्याच्या या 75व्या
या ठिकाणी जन्मशताब्दी निमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. ते सुभेदार मेजर कृष्णाजी सयाजी सोनवणे हे खऱ्या अर्थानं आपल्या रायगडचं नव्हे तर आपल्या देशाचं वैभव आहे. आणि आजचं हे कवी संमेलन कोकण मराठी साहित्य परिषदेने जे आयोजित केलं होतं ते निश्चितपणाने एक प्रेरणादायी आहे. आणि कोकण साहित्य मराठी साहित्य परिषदेची जी वटवृक्ष आहे हा वटवृक्ष निश्चितपणाने वाढेल. आणि या कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये परिषदेच्या माध्यमातून या शब्दांची जी फेक आहे ती निश्चितपणे पुढे. ब्युरो रिपोर्ट, दिशा न्यूज.